टीव्ही 9 रिपोर्टर भूषण पाटील यांना झालेल्या मारहाणीचा सांगलीतील पत्रकारांकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय. हल्लेखोरांवर कारवाईसाठी पोलिसांना दिलं निवेदन. कोल्हापुरात टीव्ही 9 प्रतिनिधी भूषण पाटील यांना कण्हेरी मठात स्वयंसेवकाकडून झालेल्या मारहाणीचा सांगलीतील पत्रकारांनी निषेध केला. यावेळी भूषण पाटील यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर पत्रकार संरक्षण कायद्याने कारवाई कडक करावी आणि भूषण पाटील यांना संरक्षण मिळावे अशी मागणी सांगलीतील प्रेस मीडिया प्रतिनिधींकडून पोलिसांकडे करण्यात आले. याबाबतचे निवेदन सांगली जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक कलाप्पा पुजारी आणि एपीआय कांबळे यांना देण्यात आले. टीव्ही 9 चे पत्रकार भूषण पाटील यांना काल कण्हेरी मठ कोल्हापूर येथे गायींच्या मृत्यूसंदर्भातील बातमी कव्हर करत असताना काही समाजकंटकांनी मारहाण केलेली आहे. या घटनेचा सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन निषेध केलेला आहे. सांगली जिल्ह्यातील प्रिंट मीडियाचे तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि डिजिटल मीडियाचे सर्व पत्रकार आज जिल्हा पोलीस प्रमुखांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी इथं उपस्थित होते. पोलीस प्रमुख हे बाहेरगावी दौऱ्यावर असल्यामुळे त्यांच्या वतीने पोलीस निरीक्षक श्री पुजारी साहेब यांनी आत्ता आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे. या निवेदनाबरोबर यामध्ये या समाजकंटकावर अटकेची कारवाई व्हावी अशी आपली मागणी केलेली आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करावी. याशिवाय ज्येष्ठ पत्रकार सुभाष देसाई यांना दूरध्वनीवरून धमकावणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आम्ही पोलिसांना दिला असून त्यांचीसुद्धा या प्रकरणी कठोर चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पत्रकारांना मारहाण, पत्रकारांचा जीव घेणे अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. गेल्या 20 वर्षांमध्ये 31 अधिक पत्रकारांच्या हत्या झालेल्या आहेत ज्यांचा तपास लागलेला नाही आहे आणि अशा घटना वारंवार समाजात घडत आहेत. या सगळ्याला कुठेतरी रोख बसला पाहिजे अशी आमची मागणी आहे. राज्यात पत्रकार संरक्षण कायदा आलेला आहे, मात्र तरीसुद्धा पत्रकारांच्यावरचे हल्ले आणि पत्रकारांची हत्या ह्या घटना थांबलेल्या नाहीत. त्यामध्ये कोल्हापूरमध्ये झालेली घटना ही तर अत्यंत चुकीची आहे. त्या पत्रकाराने आपले कर्तव्य बजावण्याचे काम केले होते, त्यावेळेला त्याला मारहाण करण्याचं कोणतंही कारण नव्हतं. वास्तविक त्याबाबतच्या सगळ्या बातम्या, त्यांच्या चांगल्या बातम्यासुद्धा त्या पत्रकारांनी दिलेल्या होत्या आणि अशा वेळेला एखादी दुर्घटना घडली असेल तर ते समाजासमोर आणणे पत्रकाराचं कर्तव्य आहे, त्यापासून त्याला रोखणं हे चुकीचं आहे आणि ते अशा प्रकारे पुन्हा कुठे होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. त्यासाठी सर्व पत्रकार एकजुटीने भूषण पाटील यांच्या पाठीशी आणि टीव्ही 9 च्या पत्रकारितेच्या पाठीशी आहेत असं आम्ही सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकार या निमित्ताने सांगू इच्छितो. मराठी पत्रकार परिषदेने सुद्धा याबाबत आयजींशी दूरध्वनीवरून बोलून संबंधित पत्रकारांना संरक्षण देण्याची मागणी केलेली आहे. डिजिटल मीडियाचे सर्व पत्रकार आज सांगली जिल्ह्यातील या ठिकाणी जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटण्यासाठी आले होते. तानाजीराजे जाधव यांच्या नेतृत्वाखाली परिषदेचे सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी इथं उपस्थित आहेत आणि त्यांनी आता निवेदन जिल्हा पोलीस प्रमुखांना दिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.